शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरू या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो हरभरा हरभरा या पिकावरती आपण अगोदर एक दोन स्प्रे रेकमेंड केलेत आता आपण बघूया की आता आपल्याला नेमकी तिसरा स्प्रे कोणता करायचा कोणता आवश्यक आहे हा अतिशय महत्त्वाचा स्प्रे आहे कारण ही फवारणी झाल्यानंतर ब आपल्या हरभऱ्या पिकाला फुलधारणा होईल फुटवे फुटतील व यावरच आपलं उत्पन्न हे महत्त्वाचं डिपेंड आहे कारण जेवढं आपण आता काळजी घेऊ फवारणीची जेवढं व्यवस्थित फवारा करू तेवढं उत्पादन हे आपलं चांगल्या चांगलं येईल मित्रांनो त्यामुळे यावेळेस आपल्याला टॉनिक कोणतं घ्यायचं त्यानंतर कीटकनाशक कोणतं वापरायचं बुरशीनाशक कोणतं वापरायचं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण कंटिन्यू दव येत आहे तर या दवपासून पण आपलं पिकाला कसं आपल्याला वाचवता येईल हे सुद्धा आपल्या आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळेच आता आपल्याला फवारणी कोणती घ्यायची आहे ते आपण सर्वात प्रथम बघूया कारण यावर जर आपण चांगली फवारण्या जर घेतल्या आता तर आपलं वीस ते पंचवीस टक्क्यापेक्षाही जास्त आपलं उत्पादन हे वाढू शकतं मित्रांनो त्यामुळं ही फवारणी खूप महत्त्वाची आहे तर चला बघूया की ही फवारणी आपल्याला कोणती घ्यायची त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे मित्र नवीन असतील त्यांनी ॲग्रो इंडिया गुरु युट्युब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि हा व्हिडिओ लाईक आणि आपल्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर नक्की करायचा आहे मित्रांनो तर चला आपण बघूया की आता फवारणी कोणती घ्यायची आहे तर मित्रांनो आता आपल्याला जी मेजर आळी दिसते हिरवी आळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसते हरभऱ्यावरती तर तिच्या कंट्रोलसाठी आपल्याला ॲम्प्लिगो घ्यायचं आहे सिंजंटा कंपनीचं ॲम्प्लिगो आपल्याला दहा एम एल वापरायचं आहे प्रतिपंपासाठी ॲम्प्लिगोमुळं आपल्याला वीस पंचवीस दिवस या आळीपासून बचाव मिळेल वीस पंचवीस दिवसापर्यंत आळी ही आपल्या अपले पिकावर आपल्याला दिसणार नाही तर याला दहा एम एल आपल्याला वापरायचं आहे यासोबत आपल्याला बुरशीनाशक जे वापरायचे अवतार वापरायचे अवतार आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर म्हणजे तीस ग्रॅम या ठिकाणी वापरायचे अवतारमुळं येणारं जो फंगस बुरशी अटॅक आहे तो कमी प्रमाणात राहील आणि त्याचा असं आपल्याला दिसणार नाही कारण सकाळी जे दव येत आहे त्यामुळे बेस वेळेस पानं जळणं किंवा लागल्यानंतर फुलाची ला गळ होणं हा प्रकार जो होतोय तो होणार नाही त्यामुळे तीस ग्रॅम आपल्याला या ठिकाणी अवतार वापरायचं मित्रांनो तर यासोबत आपल्याला टॉनिक कोणतं वापरायचं आहे की ज्याने आपल्या फ फुलामध्ये फांद्यामध्ये जास्तीत जास्त वाढ होईल तर ते वापरायचं आहे आपल्याला फनटॅक प्लस तर फन्टॅक प्लस हे आपल्याला जे वापरायचं आहे हे दहा एम एल पंप वापरायचं आहे मित्रांनो एक एम एल प्रति लिटर तुम्ही वापरू शकता पंधरा एम एलपर्यंत वापरू शकता दहा ते पंधरा एम एल आपल्याला या ठिकाणी फनटॅक प्लस पंपाला वापरायचं आहे यासोबत आपल्याला बारा एकसष्ट झिरो शंभर ग्रॅम वापरायचं आहे बारा एकसष्ट झिरोमुळं काय होईल तुमच्या फांद्या आणि मुळा वाढायला मदत होईल कारण यामध्ये स्फुरतचं प्रमाण जास्त असल्यामुळे स्फुरत तुमच्या पिकाच्या मुळा वाढवण्यास मदत करतं आणि फुटवे काढण्यास जास्तीत जास्त मदत करतं यामुळे फ्लावरिंगची ही जी कमी लागणार आहे त्याचं प्रमाण वाढतं तुमच्या फुलांचं प्रमाण निश्चितच बारा एकसष्टमुळे आणि फंटॅक प्लसमुळे वाढेल मित्रांनो त्यामुळे बारा एकसष्ट झिरो आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचं आहे आणि यासोबत आपल्याला सिलिकॉन बेसमधील स्टिकर वापरायचं आहे हे स्टिकर आपल्याला पाच एम एल वापरायचं आहे कारण कंपल्सरी वापरणं आवश्यक आहे हरभऱ्याचे पानं छोटे असल्यामुळे यावर पूर्णपणे औषध स्प्रेड म्हणजे पसरवायला पाहिजे आणि जास्त काळ टिकायला पाहिजे यासाठी आपल्याला आपल्याला स्टिकर घेणं फार आवश्यक आहे मित्रांनो त्यामुळे ही जी फवारणी आहे ही घ्या आणि खूप फायदा करून घ्या आपला मित्रांनो परत एकदा लागलंच तर औषधाचे नावं सांगतो फास्टमध्ये तर ती औषधी आपल्याला फवारायची आहे तर आपल्याला अॅम्प्युगो वापरायचं आहे दहा एम एल यानंतर अवतार बुरशीनाशक वापरायचं आहे तीस ग्रॅम यानंतर फनटॅक प्लस आपल्याला वापरायचं आहे दहा ते पंधरा एम एल आणि बारा एकसष्ट झिरो जे वॉटर सोल्युबल खत आहे हे आपल्याला वापरायचं आहे शंभर ग्रॅम आणि यासोबत स्टिकर वापरायचं आहे आपल्याला पाच एम एल मित्रांनो ही फवारणी करा आणि खूप खूप आपला फायदा होईल या पद्धतीने आपण ही फवारणी घ्या ही फवारणी जर घ्याल तर निश्चित आपलं जे उत्पादन आहे वीस ते पंचवीस टक्क्यापेक्षाही जास्त वाढेल घाटे जास्त प्रमाण प्रमाणात लागतील अळीवर कंट्रोल इन आणि सकाळी जे दव धुकं आहे त्यामुळे होणारं नुकसान आपल्याला टाळता येईल मित्रांनो जे मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्या सर्व मित्रांनी सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की पाठवायचं आहे मित्रांनो आणि हे याला लाईक नक्की करायचं आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद